मतदारांनी शहराचा आणि आपल्या प्रभागाचा सार्वजनिक विकास डोळ्यासमोर ठेवून एक हाती सत्ता दिल्यास वडूत शहराचा जोमाना विकास करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वडूज येथील प्रचार सभेत केलंय. येत्या 21 डिसेंबरला मतदान होत असून खटाव तालुक्यातील वडूज नगर पंचायतीच्या निवडणुकीत चौरंगी लढत होती आहे. राज्यातील सुमारे 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान येत्या 21 डिसेंबरला होत असून खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या निवडणुकीत चौरंगी लढत होती आहे. यामध्ये एकूण 17 प्रभागापैकी ओबीसी उमेदवार आरक्षण 4 प्रभागात असल्यानं 13 प्रभागासाठी ही निवडणूक होती आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे खटाव माणसे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील 13 प्रभागातून 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाचे 5 नगरसेवक होते. यावेळी सर्वच उमेदवार अभ्यासू आणि सक्षम असल्यानं राष्ट्रीय काँग्रेसचा नगरपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकवणार असल्याचं मत अशोकराव गोडसे यांनी यावेळी व्यक्त केलंय. माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, खटाव मान राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, तालुका अध्यक्ष डॉ विवेक देशमुख, डॉ महेश गुरव, डॉ संतोष गोडसे यांची उपस्थिती होती. आज वडूज नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. आज आम्ही सर्व उमेदवारांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की ईद दिल्यानं ही निवडणूक लढवा. ज्या उद्देशानं मी मुख्यमंत्री असताना सर्व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीचं श्रेणीवर्धन करून त्यांना नगरपंचायतीचा दर्जा दिला होता ते सार्थ ठरवा. ज्याप्रमाणे एका हाती सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये झपाट्याने विकास होतो तो विकास जर वडूचा करायचा असेल तर तुम्ही एक हाती सत्ता द्या ही विनंती आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारबंधूंना केलेली आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की वडूजमध्ये वडूज नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकत असेल. थँक्यू. डॉक्टर विनोद खाडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सातारा.